2001 <tip> 2001 <tip> दोन हजार एक सांगत होतो पण आमच्या भागापुरता सांगायचं तुमचा स्वतःचा काही का आहेत की मग हवामान विभागाच्या त्याची मदत घेऊन तुम्ही <tip> असं नाही हवामान हो विभागाची कसलीच मदत फक्त मी उपग्रह चित्र बघत असतो जर तुमचा अंदाज चुकीचा गेला तर त्यामध्ये शेतकऱ्याचं पण नुकसान होऊ शकतं कसं होतं की हे अंदाज चुकीचा जातच नाही ना म्हणजे आतापर्यंत म्हणजे ना हे म्हणजे आता हे दोन चार वर्षाची गोष्ट नाही लहानपणी मी शाळेमध्ये आठवीला शिकत असताना पाऊस कळत होता तेव्हापासून ते करते म्हणून आतापर्यंत तर कोणाचं नुकसान होत नाही आतापर्यंत सगळा फायदा झालेला आहे सोशल मीडियावरती पण मोठा ट्रोल केलं तुम तुम की तुमचा अंदाज चुकला म्हणून म्हणजे मी असं म्हणल नव्हतं की आठ जूनला पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे आणि त्यांची तुम्ही लगेच पेरून टाका तसं म्हणलं नाही जुलैमध्ये खंड पडणार बऱ्याच जणांचे जुलैमध्ये खंड पडणार आहे दुष्काळ पडणार आहे शासनसुद्धा काय झालं होतं दुष्काळ येथे तयार लागले होतं शासन छावण्या पण तरी पण माझं एकच होतं की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे पण तुम्ही जे आकडेवारी सांगता ते हवामान विभाग सुद्धा पुढच्या आकडेवारी सांगत नाही किंवा महिना दोन महिन्याचा अंदाज सांगता मी त्याच्यावर अभ्यास केलेला शकतो ना पण नाही बदलत नाही त्याचा मी अभ्यास केलेला हवामान विभागाशी कधी काय तुमचं बोलणं होतं का त्यांनी कधी तुमच्याशी संपर्क साधला किंवा तुम्ही तुम्ही त्यांच्याशी कधी जाऊन कधी साधला नाही त्यांच्याशी त्यांनी माझ्याशी साधलं नाही मी सुद्धा जात नसतो नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण कौन कोणासोबत जाईन आणि कोण कौन कोणाचा मित्र याचा कोणालाही अंदाज येणार नाही पण एका व्यक्तीने अचूक अंदाजाने शेतकऱ्याच्या मनामध्ये स्थान निर्माण केले शेतकरी त्याच्या सल्ल्याची वाट बघतात आणि आपल्या शेतीचे धोरणं आखतात मी बोलतोय पंजाबराव डक्क शेतकरी मित्र आणि हवामान अभ्यासक यांच्यासोबत आज आपण हवामानाचा अभ्यास कसा करायचा शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यायची आणि पंजाबराव डक या हवामानाचा अंदाज नेमका कसा लावतात या सर्व विषयावर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर लेट्स ऑफ मराठीमध्ये स्वागत mm. आहे सर नेमकं आपला जे हवामानाचा अंदाज आपण जो व्यक्त करतो तो नेमकं कोणत्या बेसवर अवलंबून असतो आणि शेतकऱ्यांचा कशा प्रकारे तुम्हाला सुरुवातीला प्रतिसाद होता हे जे मी अंदाज व्यक्त करत असतो तर तुम्हाला एक माहीत असून सांगतो एकोणीसशे शहाण्णवला तर त्यावेळेस ते टी व्हीमध्येच उपग्रह दाखवायचं ते चित्र दाखवायचं त्या चित्रानुसार मला अभ्यास होता पण त्याच्या व्यतिरिक्त नंतर काय झालं ज्यावेळेस अठ्ठ्याण्णवच्या नंतर कम्प्युटर आले नंतर मग मी काय करायचं उपग्रहायचं उपग्रह बघायचो आणि त्या उपग्रहाद्वारे मला अभ्यास करायचा आणि आज अशी परिस्थिती ते उपग्रह दररोज लाईव्ह दिसतंय मला त्याच्यामुळं वेळोवेळी सांगू शकतो हे करत असताना काय झालं दोन हजार एकलासुद्धा मी पाऊस सांगत होतो मग पण आमच्या भागापुरतं सांगायचं म्हणजे म्हणजे त्यावेळेस काय झालं सोशल मीडिया नव्हता mm. आणि सोशल मीडियामुळं नव्हतं नसल्यामुळं मिस करपर्यंत पोहोचत नव्हतं तेव्हा स्वतः प्रिंट मीडिया मग काय व्हायचं आमच्या परभणी जिल्ह्याची बातमी नगरकडे येत नव्हती इकडली बातमी तिकडे जात नव्हती mm. त्याच्यामुळं पोहोचवला नाही पण योगायोगानं ना काय झालं दोन हजार तेरा चौदा पंधराला मोबाईल आल्याच्यानंतर अँड्रॉइड मोबाईल आलं ते मोबाईल आल्याच्यानंतर व्हॉट्सअप आल्याच्यानंतर सगळ्यात आनंद मला झाला कशामुळं मला शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं होतं मग काय केलं मी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस ग्रुप तयार केले आता माझ्या मोबाईलमध्ये साडेबाराशे ग्रुप आहेत मी काय करत असतो आपल्या शेतकऱ्याला एक दिवसानं दहा दिवसानं एक महिन्याने एक वर्षाने पाऊस पडणार आहे आणि त्यांचं नुकसान होणार आहे हे मला घरी बसल्या बसल्या माहीत असतं मग त्या ने शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून रात्री दोनला तीनला उठायचं मेसेज टाईप करायचं टाकून द्यायचं आणि टाकल्याच्या नंतर तीन मिनिटाचं दहा लाख शेतकऱ्यापर्यंत जातं त्याचं नुकसान व्हायचं नाही पण तुमच्या हे जे संशोधन होतं तर मी नेमकं ती सुरुवात कशी झाली किंवा तुम्हाला ती संकल्पना कशी सुचली की आपण ह्या हवामानाचा अभ्यास केला काय होतं म्हणजे माझे वडील आहेत एकोणीसशे नव्वद ब्याण्णव त्र्याण्णवला काय व्हायचं तर वडिला पाऊस कळत होता मग आम्ही टी व्ही बघत असताना वडील सांगायचे असे असे ना असं होते मग त्यांचा मी अभ्यास केला मग आठवीपासून असा मग सॅटेल खूप अभ्यास झाला त्याचा माझं तुमचं जे हवामान अंदाज आहे ते नेमकं Uh, कसा नेमकं तुमचा स्वतःचा काही ग्रहित का आहेत की मग हवामान विभागाची त्याची मदत घेऊन तुम्ही असं नाही हो हवामान विभागाची कसलीच मदत फक्त मी उपग्रह चित्र बघत असतो पण त्याच्या व्यतिरिक्त समजा माझं म्हणणं एकेवार का समजा भविष्यामध्ये सगळ्याकडे मोबाईल नाही तर शेतकऱ्याकडे सगळे शेतकरी हुशार नाही आणि जे नेमके शेती करते त्यांच्याकडे ऑन्ड्रॉइड मोबाईल कोणाकडत ना नाही मग ह्या शेतकऱ्याला मेसेज जात नाही मग ह्या शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो कोणती वस्तू कालबाह्य होत असते तुम्ही बघा पूर्वी एक रेडिओ आला होता रेडिओ कालांतर दहा पंधरा वर्षे चालले mm. ते बंद झाले त्याच्यानंतर काय झालं वायरलेस आलं होतं mm. ते पण बंद पडलं त्याच्यानंतर तरंग फोन आला होता mm. ते पण बंद पडलं आणि त्याच्यानंतर काय आलं तर मग हे ॲन्ड्रॉइड मोबाईल आलं व्हॉट्सअ हे आल्याच्यानंतर भविष्यामध्ये हे पण चलन ना हे बंद पडेल मग हे बंद पडल्याच्यानंतर मग शेतकऱ्यांनी हे पावसाचा अंदाज कोणा वगैरे मग त्याच्या व्यतिरिक्त मग काय के मी काय केलं स्वतः निसर्गामधून निसर्गात पाऊस सांगत आहे मग निसर्गावर अभ्यास केल्याच्यानंतर निसर्गातले झाडं प्राणी पक्षी हे सुद्धा पाऊस सांगतात असा अभ्यास केला आणि त्याद्वारे मी अभ्यास करत असतो म्हणजे मी उपग्रह जरी नाही बघितलं तरी पाऊस सांगू शकतो इतका अभ्यास आहे माझा पण ह्याच्यामध्ये एक रिक्स असते जर तुमचा अंदाज चुकीचा गेला तर त्यामध्ये शेतकऱ्याचं पण नुकसान होऊ शकतं अशा वेळी ते रिक्स तुम्ही कशी घेता म्हणजे कसं होतं की हे अंदाज चुकीचा जातच नाही ना म्हणजे आतापर्यंत म्हणजे ना हे म्हणजे आता हे दोन चार वर्षाची गोष्ट नाही लहानपणी मी शाळेमध्ये आठवीला शिकत असताना पाऊस कळत होता तेव्हापासून ते करते म्हणून आतापर्यंत तर कोणाचं नुकसान होत नाही आतापर्यंत सगळा फायदाच झालेला आहे पण आता ह्या वर्षी जूनच्या सुरुवातीला तुम्ही जो अंदाज व्यक्त केला होता त्यामुळे त्यानंतर तुम्हाला सोशल मीडियावरती पण मोठं ट्रोल केलं गेलं आहे की तुमचा अंदाज चुकला म्हणून हे नेमकं कसं काय ह्यास सांग गणित चुकलं तुमचं आता हे एक झालं तुम्ही जे प्रश्न विचारला ते एक झालं पण तुम्हाला एक माहीत असं सांगतो मी आत्तापर्यंत एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून प्रत्येक प्रोग्राममध्ये मी एक अंदाज दिलेला आहे बघा ते वा, वाटल्यास तुम्ही ते अंदाज बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आठ जूनला निसतं आगमन होणार आहे आणि बावीस जूनच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस जाणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस जूनला शेतकरी सोयाबीन पेरायलेले दिसतील तर सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडला आणि त्याच्यानंतर काय म्हणत होतं तो जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खूप पाऊस पडणार असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं म्हणजे मी असं म्हणलं नव्हतं की आठ जूनला पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे आणि त्यांची तुम्ही लगेच पेरून टाका तसं म्हणलं नाही पुन्हा त्याच्यामध्ये मी काय सांगत असतो मी स्वतः वैयक्तिक शेतकरी बरं का तर त्याच्यामुळं मला जाण आहेत म्हणजे त्याच्या मी त्या शेतकऱ्याला काय सांगितलं पाऊस जर पडला जमिनीमध्ये समजा एक ओल गेली तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या आणि निर्णय घेताना स्वतः घ्या कारण की त्याच्यामुळं म्हणजे रिक्स ती तुम्ही तुमच्या वाली असं असतं सगळं म्हणजे ते शेतकरी इतके हुशार की ते न काय करतात आणि त्या शेतकऱ्यांनी फक्त सोयाबीन पेरणीचं सगळी तयारी केली पण तुम्हाला एक मैत्र सांगतो इतर जितक्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांनी दुष्काळ पडणार आहे तुम्ही बघा तुम्ही वाचा टी व्हीच्या बातम्या माझ्याकडे आहेत जुलैमध्ये खंड पडणार बरेच जणांचे जुलैमध्ये खंड पडणार आहे दुष्काळ पडणार आहे शासनसुद्धा काय झालं होतं दुष्काळ ते तयार लागलं होतं शासन छावण्या पण तरी पण माझं एकच होतं की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे आणि कमी दिवसामध्ये तळे भरणार आहे तुम्ही बघा आत्ता महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर मी काय म्हणाते यावर्षी पाऊस मुंबईकून येणार नाही काय म्हणतात ज्या ज्या वर्षी चक्रीवादळ तयार होतं ना त्या वर्षी पूर्वेकून पाऊस येत आहे आणि पूर्वेकून पाऊस झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर मराठवाडा आणि त्याच्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस येतो असं मी सांगत असतो तर यावर्षी बघा आता ह्या म्हणजे ह्या पूर्वविदर्भ विदर्भ मराठवाड्यामध्ये खूप पाऊस झाला त्याच्यानंतर सातारा सांगली कोकणपट्टीमध्ये खूप झाला फक्त पाऊस कुठं नाही झाला योग्य पाऊस झाला फक्त तुमच्या इकडं म्हणजे धन धन झोपणारा पाऊस झाला नगर जिल्हा नाशिक जिल्हा तिथंच पाऊस आलेला आहे पण इकडली भरपाई कधी होणार आहे आणखीन ऑगस्ट आणखीन तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो पाऊस आता आलेला आहे म्हणजे पंचवीस चोवीस जूनला पाऊस आलेला आहे चोवीस जूनला पावसाचं जून आगमन झालं तर चोवीस जोपर्यंत त्याचे चे चार महिने कम्प्लीट होत नाही तोपर्यंत पाऊस तिथे थांबणार आहे म्हणजे पाऊस जाणार आहे सव्वीस ऑक्टोबरला जाणार आहे म्हणजे एक नोव्हेंबरच्या दरम्यान पेने होणार आहे म्हणजे आणखीन तीन महिने पाऊस आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन घाबरायची गरज नाही नगर आणि नाशिकच्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना परत आणखीन पाऊस येणार आहे तुमची लगेच भरपाई होऊन जाणार आहे नाही आत्ता जर बघितलं ना तर पुणे मुंबई किंवा को कोकण ह्या भागामध्ये किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस पडला पण काही असे जिल्हे आहेत समजा नगर असन नाशिक असन औरंगाबाद असन बीड असन किंवा अजून काही विदर्भातले एक दोन जिल्हे असतील त्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता आणि बाकी इतर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये पाऊस पडतो हे नेमकं कशामुळेच झालं असं तुम्ही बघा मी प्रत्येक प्रोग्राममध्ये काय करत असतो मी शेतकऱ्याला सांगत असतो यापुढे पाऊस कोणालाच विचारत जाऊ मी तुम्ही एक सांगत असतो काय म्हणतं पंधरा मे ते मे दरम्यान महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडतो पंधरा मे ते तीसमे दरम्यान जर तुमच्या नगरला पाऊस पडला आणि नगर नगरच्या बाजूला इकडं बाजूला एखादं गाव असलं त्या गावाला पाऊस नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नगरला दररोज पाऊस पडणार आणि त्या बाजूच्या गावाची पेरणी होणार नाही हे कारण कायमचं लक्षात घ्यायचं हे माझा स्वतःचा अभ्यास आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये समजा पंधरा मे ते मे दरम्यान महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडतो पंधरा मे ते मे दरम्यान जर नागपूरकडं पाऊस पडला आणि तुमच्या नगरकडं पाऊस नाही पडला त्या तीस दिवस पंधरा दिवसामध्ये तर येणाऱ्या पावसामध्ये सगळ्यात जास्त पाऊस नागपूरला पडणार आणि तुमच्या नगर जिल्ह्याला उशीर येणार हे निसर्गाचं कारण आहे आता मान्सून पण आता का कसं झालं की काही दिवसापासून लेट सुरू होतो आणि उशिरापर्यंत चालतो हे नेमकं काय होतंय त्याचं एक सांगतो तुम्हाला मी प्रत्येक वेळेस मी काय करत असतो अभ्यास करत असतो त्या अभ्यासामध्ये सांगत असतो शेतकऱ्यांना यापुढे काय करा मला सुद्धा पाऊस विचारत जाऊ नका ह्या तुम्ही गोष्टी कॅलेंडरमध्ये गोल करून ठेवा पाऊस बावीस दिवस पुढं सरकला थंडी बावीस दिवस पुढं सारखं येण उन्हाळा बावीस दिवस पुढं सरकला मग दरवर्षी आपल्याकडे पाऊस कधी येतो सात जूनला येतो ना मग यापुढं काय करा मग आता मला सुद्धा विचारायची गरज नाही तुम्ही काय करा घरी कॅलेंडर आणला असेल ना सत्तावीस अठ्ठावीस जूनला गोल करून ठेवा दरवर्षी सत्तावीस दर अठ्ठावीस जूनला पाऊस येणार आणि तुमची पेने म्हणा त्याच्यानंतर काय केलं असा अभ्यास करून इतक्या तारखा शोधून काढल्या की महाराष्ट्रात कोणत्या दिवशी पाऊस येतं पन्नास पन्नास दिवस मला रिझर्च करावं लागलं त्याच्यावर संशोधन करावं लागलं मग त्याच्यामध्ये म्हणतो समजा सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडला तुम्हाला बैल नाही भेटले ट्रॅक्टर नाही भेटलं आणि तुमची पेरणी राहिली परत नाराज होऊ नका एक आणखीन पाऊस येण्याची तारीख सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलै हे पाच दिवस लक्षात घ्यायचे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात ह्या पाच दिवसात पाऊस पडतो तुम्ही हे बघा ह्या बघा पडला का नाही ह्या दहा जुलै ते पंधरा महिला त्याच्यानंतर मग त्याच्यात तुमची पेरणी याच्यात होईल आणि त्याच्यानंतर परत एक पाऊस येण्याच्या दोन तारखा सांगतो अठरा जुलैला नाही एकोणीस जुलैला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी तारीख सांगली त्याच्यानंतर पाऊस येण्याची तारीख कधी सांगितली सोळा म्हणजे आता ऑगस्ट ऑगस्टनंतर सप्टेंबर आहे बघा सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस वीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो आणि एक अवकाळी पावसाची तारीख सांगत असतो दोन डिसेंबर ते सहा डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विजेच्या कडकडासा पाऊस पडतो ह्यात तुम्ही कायमच्याच तारखा का लक्षात या म्हणजे मला सुद्धा विचारायची नाही गरज नाही म्हणजे सगळा अभ्यासच करून ठेवला ह्या तारखेमध्ये पाऊस दरवर्षी महाराष्ट्रात पडणारच आहे आणि राहायला विषय तर मला एक माहिती समजून सांगतो ज्या ज्या वर्षी मुंबईकडून पाऊस येतो त्यावर्षी काय होतं की महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडतो आपल्या महाराष्ट्रासाठी आतापर्यंत चार वर्षामध्ये काय झालं कोण पाऊस आला म्हणजे दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस आणि यावर्षी तेवीसला देखील काय झालं मुंबई मान्सून आला आता था कोकणपर्यंत थांबला आणि त्याच्यानंतर चक्रीवादळ झाल्यामुळं इकडून प्रगतीच केलं नाही परत पाऊस पुरवेकूनच आला आणि पुरेकून पाऊस आल्याच्यानंतर काय होतं महाराष्ट्रात सगळीकडं पाणीच पाणी होतं आणि आणखीन तीन महिने खूप पाऊस पडणार आहे आणि तुम्ही बघा सगळे महाराष्ट्रातले बरेच धरणं भरले बरे बघा राधानगरी बरेच असे माझ्याकडे आकडेवारी आहे घरी लिहून ठेवलेले धरणं भरले आणि काही काही टक्के धरणं पन्नास टक्क्यामध्ये आली आता ते पण आणखीन तीन महिने पाऊस राहिले त्याच्यामध्ये ते कम्प्लीट होऊन जातील नाही पण ह्याच्यामध्ये असं आहे तुम्ही जे आता आकडेवारी सांगितले तारखांची याच्यामध्ये असं आहे की वातावरणामध्ये किंवा चक्रीवादळ झालंय किंवा दुसरं इतर काही निसर्ग बदलू शकतो पण तुम्ही जे आकडेवारी सांगत ते हवामान विभाग सुद्धा पुढची आकडेवारी सांगत नाही किंवा महिना दोन महिन्याचा अक्युरेट ते नेमकं काय मी अभ्यास ना पण नाही बदलत नाही त्याचा मी अभ्यास केलेला नाही तुम्हाला एक सांगतो असे निसर्गावर असे अभ्यास केलेल की तुम्हाला एक बघायचं झालं तर तुम्ही काय करा वाटल्यास दिवस मावळत असताना काय करायचं हे निसर्गच सांगते बरं का पाऊस लाल हाल होते बघा तांबडा हाळ होत तांबडा हाल झालं यापुढे कधी झालं तुम्ही फोटो काढून ठेवा आणलं की तुम्ही बघा तीन दिवसात त्या ठिकाणी पाऊस येते की नाही म्हणजे हे निसर्गाचे गणित आहे त्याच्यावर मला पन्नास पन्नास वेळेस अभ्यास करावा लागला कुठे हे गोष्टी मग डायरेक्ट असतो तुमच्याकडे डेटा कधीपासून कधीपर्यंतचा डेटा येतो सध्या हे काय केलेलं मध्ये लिहून ठेवलेलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ज्या गोष्टी सगळ्या म्हणजे मध्ये आणि डोक्यामध्ये सगळे फिटत आहे सगळ्यामध्ये पण इतके लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात म्हणजे आज जवळजवळ तुम्ही सांगितलं की इतके तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहेत सातशे आठशे काहीतरी ग्रुप आहेत एवढ्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि जर समजा ह्याच्यात कधी चुकलं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असतात तुमच्याकडे आता मध्ये तुमचा जो अंदाज चुकला होता त्यावेळेस काय आलं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अंदाज म्हणजे काय झालं म्हणजे सांगताना फक्त चुकलं म्हणून त्याचं आपण ते महाग पुढे झालं पण शेतकऱ्यांचं काय प्रतिक्रिया एवढं जे प्रतिक्रिया दिलेली ते होते हे काही कोणी शेतकरी नव्हते कारण की शेतकऱ्याला माहिती अंदाज कधी चुकत नाही आणि त्यांना मी पहिल्यापासूनच सांगितलं होतं की सत्तावीस अठ्ठावीस जूनला तुमची पे ने होणार आहे म्हणजे असं सांगितलेले हे जे असते ते थोडेफार असते तर आजकाल म्हणजे काही नैराश्य येतं किंवा असं लोकांनी ट्रोल केलं नाव ठेवलं कारण की कसं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या जवळपास दहा एक लोक शेतकरी समजा माझ्या मोबाईलमध्ये समजा ग्रुपमध्ये आणि उगे ह्या दोन तीन याच्यामुळे हे थोडं सोडून द्यायचं कारण की त्यांचं जीवन आपल्या म्हणजे अवलंबून असतं रात्रींदिवस कधी कधी मी मागे एक एक दोन वेळेस म्हटलं होतं की मी पाऊस सांगणार नाही माझ्याकडे जवळपास चार पाच गाड्या येऊ लागल्या तुम्ही सांगणं सोडून देऊ नका आमचा आम्हाला आमची आम्हाला अंदाज आम देतो हवामान विभागाशी कधी काय तुमचं बोलणं होतं का त्यांनी कधी तुमच्याशी संपर्क साधला साधलाशी कधी तुम्ही मी कधी साधलं नाही त्यांच्याशी त्यांनी माझ्याशी साधलं नाही मी सुद्धा जात नसतो कारण की मला काय करत नाही मी ना जास्त जमिनीवर शेतकऱ्याशी काम करत असतो तुम्हाला एक सांगतो रात्रंदिवस मी आतापर्यंत जवळपास हे दोन वर्ष झालं माझी बोलोवर गाडी घेतली दोन लाख किलोमीटर झाली ती इतकं दिवस फिरत असतो तुम्ही एकत्र जर आले तर फायदा होऊ शकतो ना अजून मी तर कधी म्हणत असतो ना त्यांना काय करू सगळे मिळून एकत्र येऊन रात्रंदिवस काय करू चर्चा करू आणि सांगत जाऊ पण त्याच कधी यायला तयारच होत नाही माझं तर खूप म्हणणं आहे उलट हेच तुम्हाला सांगतो आतापर्यंत हे हे जे अंदाजच होते पण हे हे अंदाज नसून याच्या पण चैतन्य निर्माण केलं मी चैतन्य म्हणजे गोष्टी कोणालाच काहीच माहिती हा नाही याच्या अगोदर असं होतं की हवामान विभागाने अंदाज जर वर्तवला की या तारखेला पाऊस पडेल तर लोकांना वाटायचं त्या दिवशी पडणार नाही पण तुम्ही एक वेगळं पॉझिटिव्ह ही गोष्ट केली तर एकत्र जर तुम्ही तुमचं जर काम सुरू झालं तर चांगलं हरित क्रांतीत होऊन जाईल याच्या संदर्भात तुमचं कधी एखाद्या मंत्र्याशी किंवा राज्य सरकारचा कोणी प्रतिनिधी तुमच्याशी कधी आता तुम्ही गाडीचा एक विषय काढला होता की असं म्हणजे चर्चा असते की तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगळ्या वेगळ्या कंपनी तुम्हाला गाडी दिली आणि त्या गाडीने तुमचा जो प्रवास असतो तो तुमचा त्या गाडीने दिली नाही तुम्हाला सांगतो पहिली गाडीची बोलेरो गाडी आहे ती राजेश दादे आहेत जिल्हा परिषद सदस्य त्यांनी दिलेली गाडी त्यांनी दिलेली हे कोणी हे कंपन्यावाले कोणी देत नसतं हे काही हे म्हणण्याचा भाग आहे पाच शेतकऱ्याकडून काही आता कसं असे जे विरोधक थोडेफार असते ते म्हणतच राहतात राजकारणामध्ये विरोधक आहेत याच्यामध्ये तर होणारच नसतं कसं कोणाची प्रगती होईल कोणाला देखवत नसतं या गोष्टी तुम्ही बघा कोणी एवढी मध्ये साधी तुम्हाला सांगतो सुतूर सुतुळ्याच असते मध्ये पोते शिवण्यासाठी दाबन देत नाही कोणी एवढ्याला लाखाच्या गाड्या कोण कोणाला दिले तुम्हाला सांगतो दहा एकर शेती गाडी घेतलेली आता ती फॉर्च्युनर आता घेतलेली बुक केलेली घरचं हार्बर ऐकलंय सोयाबीन ऐकलंय आणि त्याचे पैसे गोळा करून करून आता ती गाडी बुक केली आणि म्हणलं ही कशी फेडायची तर काय करायचं दरवर्षी आठ नऊ दहा लाखाचा माल होतोय पाच लाख रुपये आपली ती गाडीमुळे घालायचं ते कशामुळे माहितीये का की ही गाडी सेफ्टी आहे म्हणून म्हणजे स्वतःचे मिसेस म्हणते एक तर सोडून द्या नसता फिरू नका म्हणते मग फिरायचं असलं तर चांगली गाडी घ्या म्हणते म्हणून मग आम्ही ती फॉर्च्युनर निवडण्याचं ते कारण आहे हे काही गाडी द्यायला कोणी देत नाही काय नाही द्यायचं जर झालं असतं तर लोकांना तुम्हाला सांगतो आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला एक माहित असून सांगतो पाच सहा वर्षाखाली शेतकरी मला एक एक रुपया टाकत होते माझ्या खात्यावर तर माझे तीन कोटी फॉलोअर्स आहेत एक एक रुपयात टाकला असत किती रुपये आले असते मला तीन कोटी दहा टाकले असते तर तीस आणि दर शंभर शंभर टाकले असते तर कोटेल पण मी शेतकऱ्याला म्हणलो की काही मला पैसे टाकू नको काय नका शेतकऱ्याचं मला एक रुपये नको मी काय करत असतो हे काम करायचं म्हणजे स्वतः विश्वास भीक नको आपल्याला का कामाचे दाम पाहिजेत म्हणजे आता तुम्ही शेतकऱ्याकडून काही मानधन वगैरे घेता का तसं शेतकऱ्याकडून त्या मेशेत बद्दल व्हॉट्सअपचं काही मानधन नाही काय आणि माझा सगळा डाटा हे सगळं स्वतःच्या घरून पैसे नाही करत असतो फक्त मानधन कोणाकोण घेतो मी समजा एखाद्या कार्यक्रमाला गेलो मग तिथून जाणं येणं ते मानधन घ्यावा ना नसतं मग माझ्या घरची शेती कोण थोडं सगळं तसं कुठं आता एवढा वेगवेगळे कार्यक्रम असतात तुम्हाला हवामानाचा अभ्यास करायचा असतो शेतीसाठी कसा वेळ काढतो शेती कोण मी इथून गेल्याच्या नंतर ज्या दिवशी कार्यक्रम असला तिथं स्वतः फवारा घेत असतो एक माझ्याकडे ग गडी आहे समजा ते म्हणजे टॅक्टर दोन ड्रायवरन ते गडी त्याला हे करून मी तरुत इथून गेल्याच्या नंतर शेतीचं हे करतो मी शेतीला सोडत नसतो कारण की मला जे मोठं केलं ते शेतीनंच केलेलं आहे म्हणून त्याला सोडत नसतो तिथं रात्रंदिवस काम करत असतो वाटलं तुम्हाला बघायचं झालं कधी गावात येऊन विचारायचं की ते म्हणजे मी इथून गेल्याच्या नंतर लगेच शेतात एक चक्कर राहणार पुन्हा इकडे कार्यक्रम येणार आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि याच्यामध्ये काय होतं की विजा पडण्याचं खूप प्रमाण असतं आणि त्यात बहुतांश जो पण मृत्यू होणारे लोक असतात ते शेतकरी असतात कारण ग्रामीण भागामध्ये ह्या घटना जास्त घडतात तर तुमच्यासाठी तुमच्याकडे काही वेगळी आयडिया आहे का की शेतकऱ्यांनी त्यापासून कसं संरक्षण केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यावेळेस उपाययोजना तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो आत्तापर्यंत इतके जे सगळे तज्ज्ञ हे सगळे विजेबद्दल कोणी सांगत नव्हतं मला विजेबद्दल अभ्यास करायला पंधरा वर्ष गेले hmm. मी महाराष्ट्रामधल्या मा सगळ्या शेतकऱ्याचे जीव वाचिले hmm. मी सांगत होतो विजेबद्दल तुम्हाला एक माहिती सॉन सांगतो भविष्यामध्ये तुम्ही काय करा समजा ते गावामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याला म्हणत असतो भविष्यामध्ये विजा पडल्या तर तुमच्या गावातल्या त्या मंदिराच्या कळस वापरतील पण तुमच्या गावात कोणाच्या अंगाव पडणार नाही त्याचं कारण सांगत असतो मी त्याच्यावर अभ्यास केला रिसर्च केला ते मंदिराचं जे कळस असते ना ते कासं धातूचं आहे कासं धातू काय करतं वीज ओढून घेतं तिथं संपून टाकतं म्हणून मग तो तुम्ही लिहून ठेवा भविष्यात वीज पडली तुम्ही म्हणतात या मंदिराच्या काळ सापडली त्या मंदिराच्या काल सापडली त्याच्यानंतर काय करत असतो आता कार्यक्रमाला गेल्याच्यानंतर नंतर त्या विजेबद्दल शेतकऱ्याला म्हणत असतो विजात चमकत असताना झाडाच्या खाली राहू नका कारण की जिथं आंब्याचं झाड असतं लिंबाचं झाड असतं तिथं वीज पडतात मग झाडं वीज कशामुळे पडते कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते आर्थिंगला शोधत राहते म्हणून झाडं वीज पडते विजा चमकत असताना लाईटच्या ट्रान्सफॉर्मच्या बाजूला थांबायचं नाही मग ट्रान्सफॉर्मवर कशामुळे वीज पडते कारण की जिथं ट्रान्सफॉर्म असतं ना तिथं आर्थिंग गेलेलं असतात आणि वीज आर्थिंगला शोधत राहते विजा चमकत असताना मी म्हणत असतो तुम्ही तळ्याच्या बाजूला थांबत जाऊ नका तळ्यामध्ये पोहोच जाऊ नका कारण की काय झालं जिथं पाणी ना तिथं वीज आकर्षल्या जाते विधा चमकत असताना नारळाच्या झाडाच्या बाजूला उभा राहत जाऊ नका mm -hmm. नारळाच्या झाडावर देखील वीज पडते mm -hmm. विधात चमकत असताना mm -hmm. उंच डोंगरावर उभा राहत जाऊ नका mm -hmm. उंच डोंगरावर उंच ठिकाणी जास्त विजा पडतात असं mm -hmm. मी सगळ्याला सांगत असतो आणि बर बऱ्याच शेतकऱ्याला असं सांगितलं आता सगळ्याला माहीतच झालं विधा चमकायला लागलं की तुम्ही तुमचं घर जवळ करायचं स्वतःचा जीव वाचवायचा आता यापुढे बरेच शेतकरी विजा चिमकत असताना थांबत नाही पण एखादं काय होते नजर चुकीने थांबलं तर ते नेमकी वीज त्या झाडावर पडलीच पण आता तुम्ही जे सांगतात असे तर्क उद्या तुमच्या जर त्या तर्कांवर कोणी आक्षेप घेतला तर तुम्ही ते प्रूफ करायचं जर म्हटलं तर तुमच्याकडे काय डेटा आहे किंवा तुमच्याकडे काय उत्तर आहे त्यांच्यासाठी काय तसं आता पेपरला आलेल्या बातम्या सगळं माझ्याकडे डाटा आहे ना त्याच्याकडं उद्या हे झाडं तुम्ही बघा ना आत्तापर्यंत तुम्ही पेपरमध्ये वाचा ना ह्या झाडावर वीज पडली तिथं दोन बैल होते विजेसहित शेतकऱ्याचे मृत्यू झाला बैल मृत्यू झाला याच्यापेक्षा आणखीन पुरा काय पाहिजे वाटलेस माझ्याकडे असे लाईव्ह व्हिडिओ आहेत तुम्हाला वाटलेस थोड्या वेळेला दाखवतो मे नदीमध्ये वीज पडलेली परवाचीच घटना आहे म्हणजे आता हे येव तुम्हालाकडं उरून वीज आली नदी पडलेली त्याच्यानंतर आम्ही स्वतः आमच्या गावातलीच वीज बघितलेली म्हणजे मी शेतात असताना एक जण मी माझा मित्रच होता काय झालं शेतात होता एक थोडं एक ढग आला आणि तिथं लगेच हिवराच्या झाडाखाली थांबलं आणि त्याच्या वीज पडली म्हणजे स्वतः आकुदेक झालाय आणि त्याच्यानंतर हे तर पेपरलाही ना तुम्ही पेपरला बघ ना असं विधा चमकत असताना शेतात बैल बांधलेले होते आणि शेतकरी झाडाखाली थांबले असे विध पडलेले हे त्याच्या सोबतच आहेत ना पण आता समजा शेतकरी ज्यावेळेस ढगाळ वातावरण येतं अशा वेळेस मग ते शेतकऱ्यांनी स्वतः अंदाज कसा वर्तव समजा काही वेळेस त्यांच्याकडं तुमचा व्हिडिओ उपलब्ध नसेल किंवा शेत 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 त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला न सांगता व्हिडिओ तर अशा वेळी शेतकरी स्वतः स्वतः अंदाज पावसाचा अंदाज कसा घेऊ शकतात सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हे सॅटेलाइट जरी तुमचं बंद पडलं तर तुम्ही काय करा ह्या निसर्गाजवून गोष्टी पावसाळ का असं सांगत असतो आणि त्याद्वारे शेतकरी ओळखतात लालाबळ होणं लाईटवर रात्रीच्याला किडे आले की समजा पाऊस पडणार आवाज येऊ लागला की पाऊस पडणार ह्या सगळ्या गोष्टी सहकार्याला सांगूनच टाकले नाही पण आता तुम्ही जो दावा करताना की समजा तुम्ही जे उदाहरणं सांगता ते समजा एखाद्या भागापुरते लागू होऊ शकतात आपल्याकडे कसं आहे की काही अंतरानंतर गेल्यानंतर जसं भाषा बदलते सगळं uh, म्हणजे समाज जसा बदल तसं वातावरण देखील बदल जातं तर इकडचा तुम्ही सांगितलेला जो आत्ता तुम्ही दावा केला तसाच समजा महारा मार, मराठवाड्यातलं विदर्भात आणि विदर्भातलं कोकणात हे लागू कसं होऊ शकतं होते ना पण इथं पण समजा तुम्ही आता हे नगर जिल्हा आहे तुम्ही बघा आता ही कालपर्वाची जी गारपीट झाली ना ज्या भागात झाली तिथल्या लोकांना विचारा जिथं खडकाळ जमीन होती तिथंच झाली त्याच्या बाजूला काळीची uh, जमीन होती जिथं तळ होतं त्याच्या बाजूलाच गारपीट झाली म्हणजे हे इथंच नाही भारतामध्ये कुठं गेल्याच्या नंतर तिथंच गारपीट होती आता कालपर्वाची गारपीट समजा होती कळमकड झाली होती ना कळम कळमचे जिथं जिथं खडका जमीन होती तिथंच गारपीट होती पण काळीची जमीन झाली नव्हती ते मी नाही समजा जिथं जिथं ब्लॅक सॉईल असते तिथं गारपीट होत नाही तळ असलं नदी असलं त्याच्या बाजूनं मात्र गारपीट होणार कुठं ऑन होणार कोणत्या धरणाच्या बाजूला होणार कोणत्या तळ्याच्या बाजूला होणार हे ठरलेलंच आहे म्हणजे त्याचं एक दुसरं कारण तिथं काय होतं बाष्पीभवन होते हवेचे कमदार तयार होता आणि तिथं ती बाष्प खेचल्या जाते आणि आता वेगळा प्रश्न असा होता की तुम्ही हवामान अभ्यास याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कोणते छंद जोपासता म्हणजे समजा काही क्रिकेट खेळणं किंवा इतर चित्रपट पाहणं नाटक पाहणं किंवा कुठे फिरायला जाणं असं काही जोपासता का जो नाही फक्त मी रात्रींदिवस शेतकऱ्याची मदत करत असतो याच्या व्यतिरिक्त मला शेतीचा अभ्यास आहे म्हणजे शेतीचा इतका अभ्यास आहे शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढावं त्याच्यासाठी मी घरी स्वतः प्रयोग करत असतो आणि ते शेतकऱ्याला सांगत असतो एक काही प्रयोगशाळा वगैरे घरी काही उभारलेली जसे एक भारताचा नाकाश आहे दहा रुपयाचा आणि एक मोबाईल बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आता आमच्या सहकाऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्यांच्या आपण घेऊया एक व्यक्ती हवामान अंदाजात क्रांती करू शकते शेतकऱ्यांचं भलं करू शकते तुम्हाला काय वाटतं पाऊस पावसाचा अंदाज सांगण्यात हवामान विभाग नेमकं नेमकं कुठं कमी पडते आणि हवामान विभागाने इथून पुढे त्यांच्या कामात नेमकं काय सुधारणा केल्या पाहिजेत त्यांनी त्यांना माझं म्हणणं की सगळ्यांना मिळून एकत्र मिळून काम करत जाऊ आणि अंदाज देऊन समजा सगळे ग्रुप तयार करणं जिल्ह्यावर त्यांनी अंदाज दिला दे, तर चांगला होईल म्हणजे सगळीकडे पोहोचवता येईल पण त्याच्यामध्ये हवामान विभागाने स्वतः त्यांनी काय बदल केले पाहिजेत म्हणजे त्यांनी स्वतःहून सगळ्यांना घेऊन एका दिवशी मीटिंग बोलायची चर्चा करायची मग असं करून चालेल समजा पण कसं होतं की आमच्याकडे समजा आम्ही डिग्री आमच्याकडं नसल्यामुळे ते आम्हाला स्वीकारत नाहीत थोडा फरक आहे ना आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना तुमच्या अंदाजामुळं फायदा झालेला आहे आर्थिक माणसात फागास बाबतीमध्ये फायदा झालेला आहे शेतकऱ्यांसोबत उद्योजकांनाही काही छोटे मोठे उद्योजक आहेत राज्यातले त्यांनाही काय फायदा झालेला आहे तुम्हाला एक सांगतो या या बाबतीत सांगायचं झालं नुसते याच्यामध्ये शेतकऱ्याचाच फायदा नाही तुम्हाला मा मा ना ना एक माहीत असं सांगतो माझे वाळूवाले म्हणजे वाळू टेंडर घेत आहेत ना ते मित्र आहेत बरं काय तर त्यांना म्हणत असं तुम्ही काय करा पाऊस येणार असला नदीला पूर येणार असलं तुम्ही उन्हाळ्यात एक म्हणता दोन दोन जे शिपे लावा वाळूचं स्टॉक करून घ्यावा त्यांचा फायदा होतो त्याच्यानंतर सांगतो की वीटभट्टीवाले विटभट्टीवाल्याचा फायदा आहे कोल्ड्रिंक्सवाल्याचा फायदा आहे म्हणजे डॉक्टरवाल्याचे डॉक्टर सुद्धा मला विचारतात फोन लावून एखादं वातावरण खराब झालं की हे वातावरण कधी निवळणार आहे मी म्हणत कशा म्हणा काय म्हणतात लोक खूप आदारे पडले मग त्यांना सांगत असं सा या या दिवशी ऊन पडणार आहे जवळपास तुम्हाला सांगतो म्हणजे सगळ्यांचाच सा फायदा आहे म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो एखाद्या राजकारणी असले त्यांना सभा घ्यायची असली uh -huh. ते मला फोन लावून विचारतात आज या दिवशी पाऊस येईल का मग आम्हाला सभा घ्यायला त्यांना सांगत असतो त्याच्यानंतर लग्नाच्या तारखेवाले ते इतके येतात की मला तारीख काढायची असली तर माझ्या घरी येते या दिवशी पाऊस मग पाऊस येणार आहे का असं त्याच्याबद्दल म्हणजे याच्यात सगळ्याचाच फायदा याच्यात नुकसान नाही आतापर्यंत एखाद्या छोट्या उद्योजकाला काही आर्थिक मोठा फायदा झाला आणि त्यांनी तुमच्यापर्यंत काही प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी त्यांचे काही अनुभव तुम्हाला शेअर केलेले माझ्याकडजव दहा दहा हजार मेसेज येतात मला एका महिन्यामध्ये तर एक नाशात सांगलीचे द्राक्ष द्राक्ष शेतकरी येतं आणि त्याचं तुम्हाला एक सांगतो ते बेदाना आहे बरं का बेदाना ते तयार होते ना मनुके तयार होते तर मनुक्यासाठी काय असते समजा मनुका त्या रॅक करून टाकल्याच्या नंतर टाकल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे आबाळ ह्यायला नाही पाहिजे आणि आबाळ आल्याच्यानंतर काय होतं त्याच्यावर बुरशी येते मग मी त्यांना आधी सांगत असतो आता हे आठ दिवसात पाऊस येणार तुम्ही ते रॅक करून मनुके टाकू नका त्याचा कुठे फायदा होते म्हणजे त्यांना इतका फायदा आहे पुन्हा शेतकऱ्याचे आता तुम्हाला सांगतो आता नदीला पूर येणार असला शेतकऱ्याला म्हणत तसं तुमच्या पाईपलाईन मोटर हे काढून घ्या त्यांच्या मोटर हे काढून घेतात ते वाचत आहे पुन्हा आणखीन एक सांगतो की आमच्या गावातले समजा शेतकरी आमच्या ग्रुप आहे सगळ्या शेतकऱ्याला सांगत असतं विजेचा पाऊस असला शेतकरी काय करते शेतामध्ये बैल बांधतात तर सगळेजण घरी आणून बांधतात बैल म्हणजे ते तितका फायदा म्हणजे सगळ्यांचाच फायदा आहे जवळपास सर माझा असा प्रश्न आहे की ढग फुटी होते म्हणजे नेमकं काय होतं आणि ते कशामुळे होते ढगपुटीचं कसं आहे माहित आहे का ढगपुटी म्हणता येईल नाही त्याला फक्त अतिवृष्टी म्हणता येईल तर अतिवृष्टीचं कसं आहे माहीत आहे काय होतंय अचानक पाऊस म्हणजे पाणी असं ओतल्यासारखा पाऊस पडतो तशी परिस्थिती काय झाली हे तापमान वाढल्यामुळे ही परिस्थिती वाढली आता भविष्यामध्ये असाच पाऊस पडत राहणार ढगपुटी म्हणजे कसं आहे ते याला झालं होतं बघा पुरी हिमालयाकडे झाली होतं एकदमच पाणी असं जमिनीवर पडलं होतं त्याला ढगपुटी म्हणते पण आपल्या महाराष्ट्रात जसं ढगपुटी नाही तुम्हाला एक माहीत असं सांगतो मी एक ऑब्झर्वर सांगतो आत्तापर्यंत हे बी एन सी आहे बघा बी एन सीचं खातं आहे याने काय केलेलं महाराष्ट्राचे जे पुलं आहेत ते पुलावर जे जे पुलं बांधलेले आहेत त्याच्यावर जे नळ्या टाकलेल्या आहेत बघा त्या टाक्या लो सिमेंटच्या नळ्या ते पुलं काय होती माहिती सरासरी दीड घंटा पाऊस पडला तर तेवढं पाऊस होतं पण आज अशी परिस्थिती झाली पावसाचा वेळ वाढला तीन तीन घंटे सारखा पाऊस पडेल तीन घंटे पाऊस पडला शक्यतो पुलाहून पाणी जाणं अशी परिस्थिती व्हायली आणि खेड्यामध्ये ज्या ज्या गावातून त्या गावात शेतकऱ्याला सांगत असतो तुमच्या गावामध्ये समजा दीड घंटा जर सारखा सततधार पाऊस सुरू राहिला जोरानं लगेच तुम्ही म्हणायचं काय नाही थोडं आपल्या घराजवळ पाणी येईल पण तीन घंटे जर रात्रभर पाऊस पडला समजा तीन घंटे तर तुम्ही म्हणायच्या आता आपल्या घरात पाणी येणार असं सगळ्याला सांगून टाकत असतो सर दुसरा असा प्रश्न होता की तुम्ही आता म्हटले की काळे कुट्ट ढग येतात म्हणजे कधी कधी असं होतं की काळे कुट्ट ढग येतात विजा पण चमकतात पण पाऊसच होत नाही हे कशा कशाचं का त्याच्यामध्ये कसं असतं कधी कधी काय होतं म्हणजे आबा येण्यामध्ये त्याच्यामध्ये वांज ढग असतात बघा म्हणजे त्या वाज ढगामध्ये पाऊस पडत नाही म्हणजे कधी कधी तसं येतच सर आता हे होत आहे याला जबाबदार कोण आहे कसं आहे का आतापर्यंत जे शेतकऱ्याचं नुकसान झालं बरं का आतापर्यंत <स्थ> महाराष्ट्र शासन आहे सगळे हे म्हणजे गोव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंटचे जे वेधशाळा आहेत त्यांनी आतापर्यंत नुकसान झाल्यावर काही दिलं का नाही दिलं त्यांचं इतकं असून ते देत नाही तर मी कुठलं काय देणार मी तर सगळं दहा वाला जबाबदार कोण म्हणायचे हे जे आता जे कधी अतिवृष्टी होणं असेल किंवा त्याला शासनाला जबाबदार धरायला पाहिजे माझं म्हणणं एकही शासनाला धरायला पाहिजे मग आता म्हणजे नुकसान कसं इतक्या उलट मीच काय करत असतो सगळ्याला वाचित असतो म्हणजे शंभरापेक्षा समजा नव्याणू वाचायले आणि एक समजा नुकसान झालं तर ते मला समजा काय होतं मला कुठंतरी ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात पण त्याचं तसं नाही ना समजा तर अजून असा एक प्रश्न होता की नीम दरवर्षीच आपण बातम्या ऐकतो की सांगली कोल्हापूर त्या साईडला पूर आला पाऊस झाला एवढा मोठ्या प्रमाणात पण हे प्रमाण मराठवाड्यात पण यंदा पण झालं तर विदर्भात पण होतं पण हा हे जे प्रमाण आहे आमच्या उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं नगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा इकडं ही स्थिती होत नाही आता आता जर तुम्ही पाहिलं तर गेल्या पंधरा दिवसापासून सर्वत्र पाऊस झाला पण नगर जिल्ह्यात पाऊसच नाही झाला हे कसे काय झालं पहिल्यांदा जे पाऊस आला आहे ज्या ज्या वर्षी पूर्वी पाऊस येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ आणि मराठवाड्यापर्यंत येतो आणि नगर जिल्हा मग शेवटी तुम्ही बघा समजा तुम्ही आता पंक्तीमध्ये जेवायला बसले लग्नाच्या इकडून ज्यावेळेस समजा ते कुठे घरं असतं म्हणजे जिकडून आपलं भाजीचं बकेट येतं येतं जे जवळ असतं त्यांना जास्त भेटतं आणि नंतर शेवटच्या लकडीला संपत आहे म्हणजे ते वाढण संपत आहे तशीच परिस्थिती ह्या निसर्गाची पाऊस इकडून आल्याच्या इकडल्याला तुमच्याला किंच पडणार मग तुम्हाला उग बारीक एक 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 येणार पण इकडं मुसळधार पडतो आणखीन एक सांगतो याच्या का अभ्यास आहे म्हणजे काही काही ठिकाणी निश्चित थेंब येतात ना समजा तर कुठंतरी मोठा पाऊस पडला आणि त्याचा आपल्याला शेवटचं वाढण आलं असं असे परिस्थिती असते आणि ज्यावेळेस तुम्हाला इकडून पाऊस येईल मग त्यावेळेस तुम्हाला जास्त ते आम्हाला कमी पडतं आहे पण ज्या ज्या वेळेस चक्रीवादळ एखादं समजा महाराष्ट्रातून गेल्याच्या नंतर मग त्या वर्षी मात्र तुमच्या नगर जिल्ह्याला बी खूप पाऊस पडतोय आता नवीन हवामान अंदाज काय आता तर नवीन हवा आज आहे तीस जुलै तर आजपासून तुमच्या नगर झाल्यामध्ये तुरळक भागात पाऊस पडणार आहे सगळीकडे पाऊस नाही पडणार पण पाऊस पडणार आहे बावीस मिनटात पाऊस पडणार आहे पण थोडं मोठा पडणार आहे बावीस मिनटाचा पण पाणी साचेल थोडं थोडं त्याच्यानंतर एक ऑगस्टपासून एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट सन चार ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये विखुरलेला पाऊस पडेल पण ते मोठा थेंबाचा राहील पण ते काय होईल फक्त वीस ते पंचवीस मिनटातच पाऊस पडणार आहे असा मोठा पाऊस पडणार नाही पण त्याच्यानंतर सांगतो की पाच ऑगस्टपासून ते तेरा ऑगस्टपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे पुन्हा पावसाची शक्य नाही परत पाऊस मात्र पंधरा ऑगस्टच्या नंतर म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे आणि पुन्हा वीस दिवस पुन्हा परत जोरात पाऊस पडणार आहे तुमचा पहिला हवामान अंदाज होता आपल्याकडे सुरुवातीला कोणी पण काही नवीन करायला गेलं तर त्याची थट्टा मस्करी केली जाते तसं तुमच्याबद्दल झालंय की पहिला अंदाज दिला आणि लोक म्हणले हे काय सांगितलं त्या पहिल्या अंदाजामध्ये कसं झालं तुम्हाला सांगतो त्या चक्रीवादळामध्ये झालं होतं चक्रीवादळ माझं म्हणणं कसं होतं की ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेनं जाणार होतं मुंबईच्या तिथून तीनशे किलोमीटरच्या अंतरानं आणि चक्रीवादळाच्या त्या पंखानं म्हटलं आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडेल पण मुंबईजवळ आल्याचे काय झालं त्या चक्रीवादळाने इतकी स्पीड घेतली ते सरळ गुजरातकडे गेलं था था ते जर जर महाराष्ट्रात आलं असतं ना आपल्या गावातल्या जे खेड्यामध्ये आहेत ना एकाचं पत्तर शिल्लक राहिलं नसतं ते गेलं तर ते बरं झालं कारण की तिकडं खूप नुकसान झालं आणि महाराष्ट्रातून जर गेलं असतं ना खूप नुकसान झालं असतं सगळ्यांच्या घराचे पत्र उडून गेले असते म्हणजे गाड्यासुद्धा उडून गेल्या असतं इतकं वारं आला असतं ते तर कौटुंबिक प्रश्न विचारतो तुमच्या घरी कोण कोण असतं आणि काय मुलं काय करतात माझ्या घरी मी एक माझी पत्नी एक माझे दोन मुलं आहेत एकाचं नाव प्रतिराज आहे एकाचं नाव ऋतुराज आहे आणि दोघाचे नाव निसर्गाव ठेवलेले आहेत एकाचं प्रतिराज एकाचं ऋतुराज कारण की मी निसर्गाव अभ्यास करतो म्हणून जास्त आई उघडील येतं आई उघडील आहेत चुकी येतं आम्ही समजा सगळे आणि आजी आज एक आहे माझी माझ्या आजीचं वय आज एकशे दोन वर्ष म्हणजे एकशे दोन वर्ष झाले आहेत आणखी नाही आजी इतकी टॅकेट आहे माझ्या बुलेटवर आत्ता बसून कुठं येऊ शकते म्हणजे इतकी म्हणजे हे म्हणजे काय करतो रात्रंदिवळ शेतकऱ्याची मदत करतो म्हणून शेतकऱ्याचे आशीर्वाद आहेत आपल्याला Uh, शेवटचा एक प्रश्न होता भविष्यात राजकारणात जाण्याची काही इच्छा आहे का तसं काही समजा तुमच्याकडं तीन कोटी तुम्ही म्हणताय फॉलोअर्स आहे तुमचे हे तर राजकीय पक्षासाठी मोठी संधी तुम्हाला उद्या विधान परिषदेची ऑफर येऊ शकते किंवा एखादा आयोगावर कृषीचा एखादा आयोग आहे त्याच्यावर तुमची निवड होऊ शकते काय हा इच्छा आहे का नाही त्याची काही नाही इच्छा फक्त तुम्हाला सांगतो रात्री उठायचं शेतकऱ्याची मदत करायची घरची शेती आहे आणि आणखीन एक सांगतो भविष्यामध्ये सगळ्याला माझं म्हणणं आहे जे शेतात काम करीन आयुर्मान वाढवायचं असलं तर शेतातच काम करावं लागेल म्हणून शेती करायची आपलं त्याच्यामध्ये सुखी राहायचं याच्यातच सुखी आहे घरून उठायचं शेती करायची बस <laughs> कुठं राजकारणात नाही त्याचं काही नाही आताचं जे महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही आता त्याच्याकडे लक्ष देत नसतं ते वेळच नाही कारण पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही ज्या तीन कोटी लोकांसाठी तुमच्या ते त्यांचं चालू जास्त आपलं फक्त अन्नात जायचं शेतकऱ्याला वाचवत राहायचं बस हेच खूप शेतकरी वाचलं की झालं बस झालं खूप झालं हे होते हवामान तज्ज्ञ आणि शेतकरी मित्र पंजाब रोडक त्यांनी मा हवामानाचा नेमका कसा अभ्यास केला पाहिजे शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपल्याशी गप्पा मारल्या आणि राजकारणात जाणार नाही हे ठामपणे सांगितलं आणि शेतकऱ्यांसाठीच काम करणार हे त्यांनी ठासून सांगितलं सर लेट्सअपमध्ये आल्याबद्दल आपलं खूप खूप खुँ थँक्यू